मी सौमित्र देशमुख, तुम्ही माझ्याबद्दल बरंच काही वेडवाकडं ऐकलं असण्याची शक्यता आहे आणि ते सगळं खरंय. विजेता हा चित्रपट 2020 रिलीज करण्यात आला होता, पण लगेच लॉकडाऊन लागल्यामुळे बहुतांश लोकांनी हा चित्रपट बघितला नव्हता. म्हणून आता याला पुन्हा रिलीज करण्यात आलेले आहे आणि तुम्ही आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटाला बघू शकता. आणि विजेता या चित्रपटाला बघताना तुम्हाला चक दे इंडियाच्या वाईब्स येतात, म्हणजे चक दे इंडिया चित्रपटाची आठवण येते. कारण या चित्रपटामध्ये आपल्याला सुबोध भावे एका कोचच्या भूमिकेत दिसतात आणि त्या कोचचं हे स्वप्न असतं की त्यांनी नॅशनल लेवल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या टीमला सुवर्ण पदक मिळवून द्यायचं आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो किती धडपड करतो आणि हे स्वप्न पूर्ण करताना त्याला किती अडथळ्यांना सामोरे जावे लागते हे सर्व तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळतं. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला खूप काही असे वेगवेगळे एलिमेंट्स या चित्रपटामध्ये बघायला मिळतात. आणि या चित्रपटाला प्रत्येकाने एकदा नक्की बघायला हवं, कारण की या चित्रपटामध्ये त्या खेळाडूंची स्पीड बघून आपलासुद्धा आत्मविश्वास वाढायला लागतो आणि त्या आत्मविश्वासाला अजून वाढवण्यासाठी या चित्रपटाचे गाणे सुद्धा आपली साथ देतात. या चित्रपटाचे गाणे सुद्धा फार छान आहे आणि जोश वाढवण्यासारखे गाणे या चित्रपटामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. आणि हा चित्रपट आपल्याला एक क्षणही बोर करत नाही. या चित्रपटामध्ये आपल्याला स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत आपला इंटरेस्ट बनलेला राहतो, आपण या चित्रपटामध्ये एंगेज राहतो. आणि ऑफकोर्स सुबोध भावे सरांच्या अभिनेते यामध्ये उत्तम आहेतच, पण यानंतर पूजा सावंत, सुशांत शेलार आणि जितके पण कलाकार या चित्रपटामध्ये आहेत त्यांनी सुद्धा आपला उत्तम अभिनय केलेला आहे या चित्रपटामध्ये. आणि फायनली मी सांगेल की हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की बघा, तुम्हाला फार आवडणार आहे हा चित्रपट. आणि तुम्ही हा चित्रपट जर बघितला असेल तर तुमची प्रतिक्रिया काय या चित्रपटावर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलमध्ये सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.